नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यातील पाले गावातील काही भागांमध्ये विजेच्या समस्या आहेत, त्याकडे विद्युत महावितरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि समस्या सोडवाव्या अशा आशयाचे निवेदन भाजपचे चिरणी जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे यांनी उरण विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश जाधव यांना दिले आहे. या निवेदनात पाले काही भागांमध्ये विद्युत खांबांमधील अंतर जास्त आहे, त्यामुळे संबंधित नागरिकांना अंधारातून जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी 10 नवीन विद्युत खांब बसवावेत, त्याचप्रमाणे विद्युत वाहक व्यवस्थित कराव्यात असे नमूद केले आहे. निवेदन देताना भाजपचे चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पालेगाव अध्यक्ष अमित म्हात्रे, उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे, प्रणय म्हात्रे उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयामध्ये वाचनालय समितीतर्फे वाचनालय दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक प्रवर शर्मा यांनी वाचनालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली आणि पुस्तके वाचन करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उपेंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये आजच्या धावत्या जीवनामध्ये पुस्तकांचे असणारे महत्त्व आणि ज्ञान संपादन करण्यासाठी पुस्तकांची असणारी गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वैभव झगडे, डॉ नीलम लोहकर, राजश्री म्हात्रे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले आहे. समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्या वारकऱ्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाज प्रबोधनकारांचा सत्कार केला. नवीन पनवेल येथील बाठिया हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत तुकाराम महाराज कोकण दिंडीला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या दिंडीचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या दिंडीबरोबरच समाज प्रबोधन करणाऱ्या वारकऱ्यांचा गौरवण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, इकबाल काझी, माजी नगरसेविका सुशीला घरत, उद्योजक तुकाराम दुधे, राजेंद्र कोलकर यांच्यासह पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेने ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून चारही प्रभागातील नागरिकांना उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युत याविषयीच्या आपल्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहोचवता येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. नागरिकांनी उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युत याविषयीच्या आपल्या तक्रारी ॲपच्या माध्यमातून मांडल्यानंतर मुख्य ॲडमिन संबंधित विभागाकडे या तक्रारी सुपूर्द करते. ठराविक वेळेत या तक्रारी त्या विभागाला सोडवणे क्रमप्राप्त असणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने आपल्या वेबसाईटवरती ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून सेवा सुविधा देण्यावर भर दिला आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांनी रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महिला परिचर शासकीय कामे करतात, परंतु 6-6 महिने मानधन मिळत नाही. हे मानधन दरमहा आणि वेळेत मिळावे, किमान वेतन 18,000 रुपये मिळावे, कोरोना काळात केलेल्या कामाचा प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही, हा प्रोत्साहनपर भत्ता जिल्हा परिषद सेस फंडातून देण्यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन मिळावी, विमा कवच मिळावे यासारख्या मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. महिला परिचर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष ललिता दिवेकर, सरचिटणीस रेश्मा ठाकूर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक महिला परिचर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जत लोणावळा स्थानकादरम्यान असणाऱ्या बोरघाटातील मंकी हिल पॉईंटजवळ मंगळवारी दरड कोसळली. या घटनेमध्ये रेल्वे इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले असून 3 तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पावसाने जोर धरला असल्याने मागील 2 आठवड्यापासून बोरघाटामध्ये दरड कोसळण्याच्या छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील मंकी हिल पॉईंटजवळ दरड कोसळून रेल्वे मार्गामध्ये मोठमोठे दगड आणि माती आली, त्यामुळे पहाटेपासून कर्जत लोणावळा मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. JCB मशीनच्या सहाय्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर रेल्वे रुळावरील दरड बाजूला केल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली आहे.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा दौऱ्यावर असून आज ते पालीमध्ये येणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह संचारला आहे. तसेच त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनरच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आज पालीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तेथून तालुक्यातील वावे येथे होणाऱ्या बूथ कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल पेणकडे पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी दिली आहे. महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्यामधील अनेक गावांच्या पाणी योजना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केल्या आहेत. या कामांचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये. तसेच राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षांनी आपली पात्रता बघून टीका करावी. त्यांनी आमच्या आमदारांवर पुन्हा टीका केल्यास समाचार घेऊ असा इशारा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी कशेणी येथे पत्रकार परिषदेत दिला. माणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर करून आणल्याचे आमदार भरत गोगावले यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या निजामपूर विभागीय अध्यक्षांनी या पाण्याच्या योजना माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा घोसाळकर यांनी खरपूस समाचार घेतला. या पत्रकार परिषदेला तळा तालुक्यातील प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, दाखडे ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे, विभाग प्रमुख विलास शिंदे, अजित भोंडकर उपस्थित होते. सर्पमित्र योगेंद्र वीरकर यांनी एका 35 किलो वजनाच्या अजगराला जीवनदान दिले आहे. पेण तालुक्यातील गडप गावातील एका घरात भला मोठा अजगर शिरला होता. त्यामुळे घरातील मंडळी भयभीत झाली होती. या अजगराला पकडण्यासाठी पेण येथील सर्पमित्र योगेंद्र वीरकर यांना फोन केला असता सर्पमित्र वीरकर आणि साथीदार प्रथमेश वडके हे भर पावसात रात्री 2 सुमारास घटनास्थळी दाखल झाले आणि अजगराला शिताफीने पकडले. या अजगराचे वजन अंदाजे 35 किलो असून त्याला पेण खोपोली रोडवरील वनविभागाच्या परिसरात सोडून जीवनदान देण्यात आले. दरम्यान पेण तालुक्यात साप आढळल्यास त्याला मारू नका आणि लगेच सर्पमित्राला याची माहिती द्या असे आवाहन सर्पमित्र योगेंद्र वीरकर यांनी केले आहे. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अजिवली येथील हायस्कूलमध्ये मंगळवारी शैक्षणिक साहित्य, 5 संगणक, 1 प्रिंटर आणि 5 संगणक टेबल देण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमॅन तथा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जितेंद्र खरत, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल शाळेकडून मंडळाचे आभार मानण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने नॉलेज ऑन व्हील्स अर्थात फिरती प्रयोगशाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप आणि सहाय्यक गणेश संसारे यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती दिली आणि उपलब्ध साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवली. या फिरत्या प्रयोगशाळेचे विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भरणुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर यांनी स्वागत केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात LLM समन्वयक कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. येत्या काळामध्ये आपले विधी महाविद्यालय नवी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबईतील उत्कृष्ट विधी महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधी महाविद्यालयास LLM कोर्सची मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार या महाविद्यालयात कक्ष सुरू झाला आहे. या कक्षाच्या उद्घाटनावेळी
संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गर्दे, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, इंजिनियर दर्शन ठाकूर, सहाय्यक प्राध्यापिका संघप्रिया शेरे यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयात दर्जेदार कायदा शिक्षण देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. नवी मुंबई क्षेत्र विकसित करताना तसेच पनवेल आणि उरण तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा देताना पाणी पुरवठ्याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना अनेक वर्षे सातत्याने अपुऱ्या आणि कमी पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ही बाब पुन्हा एकदा शासनाच्या निदर्शनास आणून देत पाणी प्रश्न योग्य प्रकारे मार्गी लावण्याची मागणी करणारी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, समीर कुणावार, मनीषा चौधरी, अमित साटम यांची लक्षवेधी सूचना राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दाखल करून घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लक्षवेधी सूचनेवर दिलेल्या निवेदनात सांगितले की सिडको विभागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची पूर्तता करण्यासाठी हेटवणे धरणामधून 1992 पाटबंधारे विभागास भाग भांडवल देऊन 100 दशलक्ष लिटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले. याशिवाय सिडकोने 2009-2010 बाळगंगा पाणी पुरवठा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला, परंतु या प्रकल्पाची न्यायालयीन बाबींमुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता हेटवणे प्रकल्पामधून 2016 अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर तर 2020 120 दशलक्ष लिटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले.